सबस्क्राईब करा आकार डीजी नाईन आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा अंजली दमान यांच्या एका ट्विटने सुरू झालेला अजितदादांच्या बंडखोरीचा सिनेमा काल अखेर डब्यात गेला आधारवाडांनी नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना वन टू वन फोन लावत त्यांच्याशी बोलून पुन्हा एकदा खुंटा बळकट करून घेतला की कोणी पक्ष सोडून जात तर नाहीये ना दोन हजार एकोणीसलाही अजितदादा पहाटे पळून गेले होते आणि राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली होती धनंजय मुंडेसह अनेक अजितदादा समर्थक आमदार ऐनवेळी दाती तृण धरत मोठ्या साहेबांच्या चरणाशी आलेच होते की मागच्या दोन दिवसात जास्त बोलत होते ते बनसोडे कोकाटे हे दादांचे समर्थक आमदारही काल गबगार झाले संध्याकाळी अजितदादांचं बंड हे नेहमीप्रमाणे कसं फसतं नेहमीच कसं फसतं किंवा हे फुसकं बंड फसणारच आहे हे माहीत असतानाही दादांसारख्या धुत राजकारणी माणूस का असा तोंडगशी पडण्यासाठी असले उद्योग करतो हे असले प्रश्न तुम्हा आम्हाला वारंवार पडत असतील नव्हे ते पडलेलेच आहेत तर आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मित्रो मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार डीजी नाईक पवार घराणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाही पण शरद पवारांनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण यावर मात्र आजही संभ्रम आहे दादांनी मागच्या दोन दशकात आपलं एक वेगळं स्थान राष्ट्रवादी आणि पवार घराण्याच्या समर्थकांमध्ये निर्माण करून ठेवलेलं आहे वक्तशीरपणा कामात वाघ असणं तात्काळ निर्णय आणि घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी यासाठी प्रसिद्ध असलेले दादा जनमानसात लोकप्रिय आहेत इतर कुठल्याही राष्ट्रवादीच्या नेत्यापेक्षा अजितदादांची लोकप्रियता जास्त काय याचं कारण ते जनसामान्यांना जो वेळ देतात तो आहे आणि लोकांची कामं करत असताना आपल्या कार्यकर्त्यांच्या टेंडर कंट्राटांसाठी आग्रही राहत तळागाळातल्या तरुण कार्यकर्त्यांना रसद कशी पुरवली जाईल याबाबत असलेला त्यांचा कटाक्ष शरद पवारांनंतर त्यांनी गोळा केलेल्या निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या लोकांच्या गटाला समूहाला सांभाळणं राष्ट्रवादी म्हणजे तेच आहे ना निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांची बांधलेली मोठ तर त्या मोठीचं नेतृत्व करणं हे फक्त अजितदादांना जमू शकतं पण थोरल्या पवारांना अजितदादांऐवजी सुप्रियाताई किंवा रोहित पवार यांच्याबद्दल अधिक महत्त्व असल्याचं दिसतंय हा दुजा भाव अजितदादांना आज नाही तर या आधीच म्हणजे हो। दोन हजार नऊ सालीच लक्षात आला होता राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा दोन जास्तीच्या जागा मिळाल्या होत्या आणि त्या समजोत्यानुसार फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळणं क्रमप्राप्त होतं ज्याची जास्त जागा ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री तरी ते काँग्रेसला देत म्हणजे मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देत पवारसाहेबांनी आपल्या पक्षातल्या अजितदादांसह अनेकांना जे गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होते की आता बाबा लगीन मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागणार पण त्या सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसत आधारवड गेम करून निघून गेले तेव्हाच दादांच्या मनात पक्कं बसलं असणार की काका आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसवू देणार नाहीत जसे काका भावी पंतप्रधान म्हणून इतकी वर्ष तंगत बसलेले आहेत तसंच दादांनाही भावी मुख्यमंत्री पदाचं लेबल कायमचं चिकटवलं गेलं आहे की काय असं आता वाटायला लागले मुळात आपण हे लक्षात घ्यायला हवं की सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर जर का शिवसेनेचे सोळा आमदार निलंबित केले गेले तरी राज्यातलं सेना भाजप सरकार हे काही कोसळत नाही त्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे जो सोळा आमदारांच्या निलंबनाने आयता कमीच होणार आहे म्हणजे सभागृहाची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशीवरून सोळाने कमी होत दोनशे बहात्तर होणार आणि बहुमताचा आकडा देखील एकशे छत्तीस होणार तेवढी संख्या देवेंद्रजींच्या भाजपा प्रणित आघाडीकडे आहे भाजपा एकशे पाच प्लस शिंदेगड चोवीस आणि इतर अपक्ष अशी गोळाबेरीज जर केली तर हे सरकार काही पडत नाही उद्धव ठाकरे गटानं जी सुप्रीम कोर्टात विचित्र मागणी केली होती की स्टेटस को मेंटेन करण्याचे आदेश द्या अर्थात उद्धवजींनी राजीनामा देण्याआधीची जी परिस्थिती होती ती पुन्हा प्रस्थापित करा उद्धवजींना मुख्यमंत्री करून या सदस्यांना निलंबित करून उरलेल्यांमधून बहुमत चाचणी घेणं वगैरे वगैरे पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वतःच न मागता राजीनामा दिला होता ते अविश्वास किंवा विश्वासदर्शक ठरावाला सामोरेच गेले नव्हते मग कसा काय स्टेटस को मेंटेन होणार न्यायालय तसा निर्णय कसा देऊ शकेल त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोर्टाद्वारे का होईना पुन्हा स्थापित केलं जाणं हे अशक्य आहे एवढं निश्चित मग सरकारच पडणार नाही आहे म्हटल्यावर दादांची गरज भाजपाला लागणार कशासाठी मग ते चाळीस आमदार घेऊन येत आहेत ये तरी कशाला ज्यांच्या सहाय्या घेतल्या घेतल्या अशी बोंबाबोंब झाली होती या सगळ्या अटकळींवर काल खुद्द अजितदादांनी स्पष्टीकरण दिले महाविकास आघाडीत सोबत राहू नये उद्या राज्यात काही उलटफेर झालेच आणि सत्ता पुन्हा मिळवता आली तरी आपल्याला उपमुख्यमंत्रीच बनवलं जाणार हे निश्चित आहे हे दादा नवमगले आता उभाटागाटाची राजकीय ताकद क्षीण झालेली असताना त्यांच्या मोरक्यांना उद्धवजींना महाविकास आघाडीचे अघोषित नेते मानत त्यांना प्रत्येक वज्रमुठ सभेत महानायकाची ट्रीटमेंट द्यायची हे दादांना कदाचित पटलेलं दिसत नाही ज्या माणसाकडे सोळा आमदार आणि तीन खासदार उरलेत पुढच्या निवडणुकांमध्ये तेवढं तरी असेल की नाही माहीत नाही आणि नक्कीच राष्ट्रवादी या शिल्लक सेनेपेक्षा जास्त जागा जिंकून आणणार आहे मग उद्या त्या परिस्थितीत मवियाची सत्ता आलीच तरी देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद द्यावं लागणार आहे हा कोणता नाही सध्या प्रत्येक सभेत त्यांनाच असा मुख्य नेता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार मानून शेवटी भाषणाचा मान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर नेत्यांच्या तुलनेत मोठी वेगळी खुर्ची बसायला दिली जाते हे अजितदादांना काही रुचत नसावं दादांनी वयाची साठी पार केलेली आहे त्यांनाही आपल्यातली उमेद संपण्याआधी एकदा तरी मुख्यमंत्रीपदातला भोज्जा करून यावंसं वाटत असणारच मग त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटेत आडवं येणाऱ्या लोकांना कसं राजकीय दृष्ट्या संपवायचं याचा दादा सध्या विचार करत असतात त्यातून त्यांना जरा कुठे मुख्यमंत्रीपद दिसू लागलं की ते बंडाच्या मनस्थितीत येतात वारंवार ते असली बंड करायला धजावतात आणि ते बंड फसलं की पुन्हा त्या फसलेल्या बंडाचं फर्स्ट्रेशन जे असतं ना ते पत्रकारांवर नाहीतर संजय राऊतांसारख्या विश्वप्रवक्त्यांवर काढून मोकळे होतात पण त्यांना मुख्यमंत्रीपद हे सातत्यानं खुणवत असतं हे निश्चित दादा तसे चाणाक्ष नेते आहेत धोरणी आहेत पण त्यांच्या अंतर्मनात घालमेल झाली की ते बंडाच्या विचारांनी घेरले जातात सध्या त्यांना वज्रमुठ सभेतल्या उद्धवजींसाठी लावण्यात येणाऱ्या वेगळ्या आणि मोठ्या खुर्चीत आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नांचा अंत दिसतो आणि त्यामुळेच अस्वस्थ होतात दादा आणि काकांना कात्रचा घाट दाखवला ते निघतात पण सरते शेवटी काका ते काका ते काय का पुतण्याला ऐकतायत चारी बाजूनी नाकेबंदी करून पुन्हा येरे माझ्या मागल्या करत दादांना ते माघार घ्यायला लावतातच मुळात राज्यात सत्ता बदल होणं किंवा मुख्यमंत्री बदलणं शक्य नाही असं खुद्द देवेंद्रजींनीच जी मागे एका मुलाखतीत स्पष्ट केलेलं मग कुठल्या पदासाठी दादा पक्षांतर करणार जर दादांनी बंडाचा विचार केलाच नव्हता किंवा के केलेलाच नव्हता तर मग या वावड्या उठवल्या कोणी कोण आहे जो एका बाजूला सेना भाजपामधल्या युतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतोय या अशा वावड्या की अजितदादा येत आहेत राष्ट्रवादीवाले येत आहेत तर दुसऱ्या बाजूला पद्धतशीरपणे मवियातही फूट पडावी यासाठी असल्या अफवांना हवा देतोय कोण आहे तो, तो? दोन्ही परिस्थितीत नेमका कुणाला राजकीय फायदा होणार आहे याचा विचार करा मित्र mm. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार जी पात नाही धन्यवाद नमस्कार